नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर कृषी हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्याच्या भारतीय हवामानाच्या परिस्थितीचा आणि महाराष्ट्रातील खास करून हवामानाचा आपण या ठिकाणी अंदाज घेणार आहोत समोरील मॉडेलमध्ये हे मॉडेल तसं भारतीय हवामानासाठी नवीन असून आपण या हवामानाविषयी आपला अंदाज बांधणार आहोत केवळ केरळमध्ये सध्या पावसाची परिस्थिती आहे भारतामध्ये उष्णतेची लाट असून महाराष्ट्रातही तिचा प्रभाव आहे आपण बघू शकता की थोडं पावसाचं वातावरण केवळ बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला आणि केरळच्या काही भाग किनारपट्टी भागामध्ये आहे आपण समोरील इमेजमध्ये हेही बघू शकता की साधारण दोन तारखेची परिस्थिती आपण बघितली तर दोन तारखेलाही विशेष वातावरणामध्ये या ठिकाणी काही बदल होताना दिसत नाही केवळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू ओरिसा पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात या दरम्यान पावसाची परिस्थिती असणार नाही तीन तारखेलाही तीच परिस्थिती आहे मात्र तीन तारखेपासून वातावरणात बदल होत असून महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ठग जमा होण्यास सुरुवात होईल तीच परिस्थिती आपण ती बघू शकता की पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात तीन चार तारखेला पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आपण तीच बाब पाच तारखेलाही बघू शकता पाच तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल असं वातावरण निर्माण होणार असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाला पाच तारखेला सुरुवात होईल जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाड पाऊस पाच तारखेला महाराष्ट्रात पडेल सहा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं तोरण राहील अशी शक्यता आहे परंतु याचा जोर किनारपट्टी भागात अधिक राहील त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा रायगड नाशिकपर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे हीच परिस्थिती आपण सात तारखेलाही बघू शकता सात तारखेला देखील दुपारनंतर महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल त्याच वेळेस आपण हे निरीक्षण करू शकता की सात तारखेला म्हणजे पाच सहा सातच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ते तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र या राज्यांवर थोड्याफार प्रमाणात परिणाम करेल अशी शक्यता आहे आपण समोरील मॉडेलनुसार बघितलं तर पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही पुढील पाच दिवसातसुद्धा महाराष्ट्रात पावसाची शक्यता या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेली नाही परंतु पुढील दहा दिवसामध्ये थोडा किनारपट्टी भागात आपण या ठिकाणी बारकाईने बघितलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी अगदी चिपळूणपर्यंत आणि थोडंफार सांगलीच्या काही विभागात पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा म्हणजेच तापमानाचा पारा खूप चढला असून चाळीसे पार तापमान अनेक जिल्ह्यांमध्ये असणार आहे त्यामुळे ही परिस्थिती आणखी तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे पाच तारखेनंतर मात्र या वातावरणात थोडा बदल होण्याची शक्यता आहे तापमानात थोडी घट होईल अशी शक्यता राहील करता तीन तारखेला काही बदल होताना दिसत आहेत चीनच्या समुद्रातून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरातील उच्चदाब हा कमी दाबात परावर्तित होईल अशी शक्यता आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकास निर्माण होते आहे ही जशी गतिमान होईल तशा पद्धतीने तिला कमीदाब तीव्र कमी दाब डिप्रेशन आणि चक्रीवादळ अशी नावं दिली जातील सध्याच्या अंदाजानुसार ही फारशी प्रभावी बनण्याची शक्यता नाही आपण सात आठ तारखेला बघू शकता की केवळ तामिळनाडूवर तिचा थोडा परिणाम होईल अशी सध्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार चार तारखेपासून पावसाच्या वातावरणात महाराष्ट्रात बदल होईल यात खास करून सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यात पावसाचं वातावरण दुपारनंतर तयार होईल हे मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण असून ते दिवसभर उष्णता आणि दुपारनंतर पाऊस अशा पद्धतीचा हा पाऊस असणार आहे यामध्ये आपल्या अंदाजानुसार विटा तासगाव सांगली कोल्हापूर कुडाली इस्लामपूर राजापूर फोंडा गोरगोटी नेपाणी या सर्वच भागामध्ये अगदी बेळगावच्या काही भागापासून चिपळूणपर्यंत पावसाचं तोरण असं पा पाच तारखेला तयार होईल अशी शक्यता आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रात हे पावसाचं ओरण असणार नाही केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात याचा प्रभाव पडेल अशी शक्यता आहे त्यात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा तारखेलाही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता सात तारखेला थोडा प्रभाव कमी झाला तरी आठ तारखेला पुन्हा याच जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण राहील आणि हे जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर याच विभागात हा पाऊस असणार आहे नऊ तारखेला दुपारनंतर वादळी परिस्थिती आपल्याला या जिल्ह्यांमध्ये निर्माण होईल यामध्ये सोलापूर लातूर उस्मानाबादचाही समावेश असण्याची शक्यता आहे आपण या इमेजमध्ये बघू शकता की अगदी बीड अहमदनगरपर्यंत ढगाळ परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला पर्यंत म्हणजे पाच तारखेला सुरू झालेलं पावसाचं वातावरण जवळ दहा तारखेपर्यंत केरळपासून जवळपास हुबळीपर्यंत म्हणजे कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टी भागात प्रभाव टाकेल तर या दरम्यान आपण बघू श बघू शकता की या चक्राकार स्थितीचा जो जी निर्माण झालेली आहे तिचा प्रभाव किती प्रमाणात पडतो आहे आपण धावती इमेज बघूयात निर्माण झालेली चक्राकार स्थिती फारशी प्रभावी बनत नाही असा आपला प्राथमिक अंदाज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र